नमस्कार, भाग्यशाली क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहे ओल्या नारळाची पुरी कशी बनवायची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही पुरी एकदम सोपी आहे करायला, कमी साहित्यामध्ये बनते आणि तितकीच टेस्टी पण आहे. तर व्हिडिओला सुरू करूया. चला मग, मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं नारळ घेतलेलं आहे. त्याचे काप करून हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण हे बारीक करून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकून याला बारीक करून घेतलेलं आहे. एका ताटामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची. यामध्ये तांदळाचे पीठ घालायचे. तर एकदम न घालता लागल तसं पीठ घालून घ्यायचं. तर मगाशी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकून घेत आहे. तर हे वाटण करते वेळेस तुम्ही पाणी यामध्ये किती घातलंय त्यावरून पीठ कमी जास्त लागू शकतं. आता याचा गोळा बनवून घेतलेला आहे. त्याचे छोटे गोळे करून घ्यायचं, हव्या त्या आकाराचे. प्लास्टिक पिशवीच्या सहाय्यानं पुरी करून घ्यायचं. सुरुवातीला तेल लावायचं, नंतर नाही लावलं तरी चालेल. तर या प्लेटच्या सहाय्यानं पुरी करून घेत आहे. अगदी सोपी पद्धत आहे, खूप छान पुऱ्या होतात. तर पाहू शकताय खूप छान झालेले आहेत. अशाच पद्धतीत दुसऱ्या पुऱ्या करून घेणार आहे. तर आता इथे पुऱ्या झालेल्या आहेत. कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तर कोणतीही पुरी तळते वेळेस तेल एकदम कडकडीत गरम करायचे. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम छोटी ठेवायची. मीडियम गॅसवरती पुरी तळून घेत आहे. टरबूज अशा दोन्ही साईडनं तळून घ्यायचं. तर या दोन्ही साईडनं झालेल्या आहेत, काढून घेणार आहे. सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. मग खुसखुशीत ओल्या नारळाच्या पुऱ्या तयार आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी. किंवा कधीही तुम्हाला इच्छा असेल तेव्हा तुम्ही खाऊ शकताय. आणि ओलं खोबरं घरामध्ये असेल तर नक्की तुम्ही ही पुरी बनवून बघा, खूप टेस्टी लागते. आजची ही ओल्या नारळाची पुरी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.